आजचे आपले सगळ्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपले सगळ्यांचे लाडके लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर जी, मुंबई उपनगर पालकमंत्री सन्माननीय मंगलप्रभात गोडाजी, मंचावर उपस्थित आपल्या विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष नार्वेकर जी, आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपस्थित कर्मचारी अधिकारी आणि मुंबईकर नागरिक बंधुभगिनी, खऱ्या अर्थाने प्रमुख भाषण केवळ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचं होणार होतं, पण लोढा साहेबांनी आग्रह करून मला 2 मिनिटं बोलायचं. मी माननीय आयुक्तांचं ऐकत होतो आणि आयुक्त एक 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 त्या ठिकाणी योजना, ही योजना आठवड्याभरात पूर्ण करू, ही योजना 2 आठवड्यात पूर्ण करू, हाय मास 2 आठवड्यात जाऊ, सुशोभीकरण 1.5 महिन्यात पूर्ण करू, त्या ठिकाणी 52 आम्ही त्या दवाखाने आपले दवाखाने दिले, स्वच्छता दूत आठवड्याभरात आपण नेमू, सगळ्या योजना आपण आयुक्तांनी मांडल्या. माझ्या मनासमोर प्रश्न आला आणि माझं मन एकदम स्पष्ट झालं की जी भूमिका देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मांडली की पारदर्शी कारवा, भ्रष्टाचार विरहित कारवा आणि परिवारवादाशिवायचा कारवा, या तिन्ही गती सरकार बदलल्यावर कशा गतीने लागतात याचं उत्तम उदाहरण निर्णय क्षमता करून आमच्या शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी दाखवलंय. मी त्यांचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. 4 महिन्यामध्ये मुंबईत अशी काय जादूची काढणी फिरली की 52 दवाखाने गरीब वस्तीतल्या आमच्या लोकांना त्यांच्या दरवाजापर्यंत पोहोचले. केवळ तेवढंच नाही तर मालमत्ता करामध्ये दर पिरियडिकली मर्यादेत वाढ होते, तर मुंबईतल्या मालमत्ता करामध्ये मर्यादा संपली तरी आता वाढ होणार नाही, मुंबईकरांचा मालमत्ता कर वाढणार नाही, निर्णय शिंदे साहेब फडणवीस साहेबांनी घेतला, मुंबईकरांना दिला. आज सगळे रस्ते 6000 कोटीचे होणार आहेत, सगळीकडे त्या ठिकाणी डांबराच्या रस्त्याच्या ठिकाणी टेबल टॉप काम चालू आहे. मी पाहिलं, योजना मी मांडली होती फडणवीस साहेब, तेव्हा मी नगर सेवक होतो त्यावेळेला, की आपल्याला व्हॅक्युम क्लिनर आणि आपल्या वॉटर प्रेशरने काही गोष्टी साफ कराव्या लागतील. मी नगरसेवक 2004 होतो, 6 योजना मांडली, प्रत्यक्षात 2022 आली. आज स्वच्छतेच्या कामाला गती मिळाली आहे, सुशोभीकरणाच्या कामाला, तर ज्या ठिकाणी आपण इथे बसलो आहोत या ठिकाणचं स्वरूप काय असेल थोड्या वेळाने ते दाखवतील, पण सर्व बाजूने जणू काही समुद्र आता गेटवेच्या मागे नाही थांबला. हा गेटवेच्या मागचा आमचा अरबी समुद्र मुंबईकरांचे पाय धुवायला चारी बाजूने समोर येतो की काय, असे कारण जे आणि अशा पाण्याच्या वाट आहेत. मग मुंबईकरांसाठी इतका विचार या सरकारने केला आणि म्हणून पारदर्शी कारभाराची सुरुवात आहे, भ्रष्टाचार विरोधी कारभार झालाच पाहिजे. आग्रह शिंदे साहेब फडणवीस साहेबांचा आहे आणि म्हणून मोदी साहेबांनी दिलेली दुसरी योजना जी आहे त्यामध्ये या सगळ्या टेंडर्सच्या सगळ्या ट्रान्सपरंट पद्धती, वॉर्ड असो किंवा सेंट्रल एजन्सी असो, या पद्धतीने होतं याचं मला समाधान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महापालिकेला परिवारवादापासून तुम्ही मुक्त केलं, नाही तर महापालिकेत पूर्वी मेवणे पिये मुलं मुलांचे मित्र सगळे चालू, आता मेवणे गायब झाले, पिये गायब झाले, मुलांचे मित्र गायब झाले, जो काम करील त्याला मिळायला पाहिजे. आणि म्हणून पारदर्शी भ्रष्टाचार विरहित आणि परिवारवादाच्या विना महापालिकेच्या गतविधीला आमचं समर्थन आहे आणि याच पद्धतीने मुंबईकरांची सेवा या पुढच्या काळात शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आपण मुंबईकरांची होईल याची ग्वाही मी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.